नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बाह्यवळण रस्त्याच्या संपादित जमिनीचा मावेजा प्राप्त, जिल्हाधिकारी यांचा माजी महापौर कडून सत्कार। राष्ट्रीय महामार्ग 222 अंतर्गत परभणी ते आसोला या बाह्यवळण रस्त्यासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा मिळाल्याबद्दल माजी महापौर प्रतापभाया देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा सत्कार करून आभार मानले। परभणी ते आसोलापर्यंत होऊ घातलेल्या बाह्यवळण रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या। या जमिनीचा मावेजा मिळवण्यासाठी खासदार संजय जाधव, आमदार डॉ राहुल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। बाह्यवळण रस्त्यासाठी माजी महापौर प्रतापभाया देशमुख यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला। तत्कालीन नगराध्यक्ष पदाच्या काळात प्रतापभाया देशमुख यांनी या बाह्यवळण रस्त्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता। बाह्यवळण रस्त्यासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीपोटी मावेजासाठी 29 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले, त्यामुळे संपादित जमिनीच्या शेतकऱ्यात आनंद व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या वतीने माजी महापौर प्रतापभाया देशमुख, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांचा सत्कार करून आभार मानले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। साहेबांनी सन्माननीय वडतकर साहेबांचा तिथं आभार मानण्यासाठी परभणीची बायपासचे जे शेतकरी आहेत त्याच्या जमिनी गेले, त्यांचा मावजा त्यांच्या खात्यावर जमा झाला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आलो होतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये। खरं तर खऱ्या अर्थानं या रोडचं काम 2006 ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेसपासून प्रलंबित होतं। त्यावेळेस तत्कालीन मंत्री संपर्कमंत्री होते परभणी जिल्ह्याचे अजितदादा पवार साहेब, याच्या माध्यमातून आम्ही ती मागणी केली होती। त्यावेळेस 8 कोटी रुपयाचे प्रोव्हिजन त्यावेळेस केलं होतं, पण नंतर त्या काळामध्ये त्या रोडला सामावेश झाल्यामुळं तो राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे गेला आणि पर्यायानं त्याला फार विलंब झाला। मग मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय नितीन गडकरी साहेब असतील, केंद्रीय मंत्री अजितदादा पवार साहेब असतील, सर्व इथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण वारंवार त्या पाठपुरावा केला आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल जो निधी आहे टोटल 61 कोटीचा निधी होता, तो 29 कोटीचा निधी या ठिकाणी जमा झाला आणि उर्वरित काही शेतकऱ्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळं जे निधी शिल्लक राहिल्या त्या संदर्भात देखील आज आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती केली की आपण ती प्रोसेस लवकर करावी। वडतकर साहेबांनी त्यांनी या ठिकाणी आसून दिलं की 8 दिवसामध्ये मी जे उर्वरित 10 कोटीचा जो निधी आहे तो त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल, जेणेकरून पुढील कारवाई म्हणजे परभणीचा जो बऱ्याच दिवसाचा प्रलंबित बायपासचा प्रश्न आहे तो मार्गी लागेल। आणि या निमित्तानं सर्व लोकप्रतिनिधींचे मी या ठिकाणी आभार मानतो की या संदर्भात सर्वांनी सहकार्य केलं आणि या परभणीच्या विकासासाठी एक मोठा पैलू असणारा मार्ग त्यांनी ओपन केला, त्याबद्दल धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।